पत्रीपूल गर्डर लॉन्चिंगचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यासाठी पर्यावरण मंत्री शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. त्यांना केलेल्या पुलाचं काम दाखवण्याऐवजी इतर रखडलेल्या पुलांची कामं देखील दाखवा. पत्रीपूल पूर्ण करून वाहतूक कोंडी फुटणार नसून पुलाला जोडणाऱ्या समांतर रोडजवळील जागा शिवसेनेच्या जबाबदार पदाधिकारी आणि माजी महापौर राहिलेल्या व्यक्तीनं बळकावलेली असून मागील 6 महिन्यांपासून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्वाची असलेली ही जागा ताब्यात घेण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्याप देखील कारवाई करण्यात आलेली नाही आहे. यामुळे आयुक्तांना ही जागा ताब्यात केव्हा घेणार हे विचारण्यासाठी आलो होतो. मात्र आयुक्तांची भेट होऊ शकली नाही. आयुक्तांनी आता वेळ दिली आहे. त्यांच्याशी चर्चा करताना त्यांची भूमिका देखील कळेल. मात्र सत्ताधाऱ्यांच्या कामाची ही पद्धतच आहे. पैसे खाण्यासाठी निविदा काढायच्या आणि कामे रखडवायची. वाहतूक कोंडी आणि जोड रस्ते याबाबत त्यांना काहीही पडलेलं नसून नागरिकांचे हाल होत असल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला. पत्रीपुलाकडे येणाऱ्या आमदार पाटील यांच्या ताफ्याला पुलाच्या दुसऱ्याच बाजूला पोलिसांनी रोखले. अखेर आमदारांनी कार्यकर्त्यांसह चालत पश्चिमेला येण्याचा निर्णय घेतला. पश्चिमेकडे आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पश्चिमे विलंब झालाय त्याचा निर्लज्जपणे लॉन्चिंग म्हणजे चंद्रयान मंगलयान कसा असतो तसा लॉन्चिंगचा कार्यक्रम आज इथे ठेवला होता. त्यानिमित्ताने मी इथे आलो की बघूया चाललंय काय बघायला पाहिजे. इथला स्थानिक आमदार आहे मी. इथला जो 90 फूट रस्ता आहे तो या पुलाला जॉईंट होतो की जो केल्याशिवाय इथले ट्रॅफिक उलटाका का अजून इथे काय टाका कमी होऊ शकत नाही. त्याचा मागच्या महिन्यात पण आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलं की गेल्या 6 वर्षापासून सेनेचा एक पदाधिकारी जो माजी महापौर होते त्यांनी तो अडवणूक केलेली आहे. तिथले गरिबांची घरं तोडली तुम्ही. त्यांना अजून राहायचा मोबदला किंवा जो काही मोबदला असेल तो दिला नाही आहे. आणि अशा पदाधिकाऱ्याचं जबाबदार पदाधिकाऱ्याचं तुम्ही जागा एक्वायर करू शकत नाही तर ते कधी करणार. हा पूल करू फायदा होणार नाही आहे. तुम्ही ती 90 फीटची जागा ताब्यात घ्या ती कधी घेणार हे त्यांना 1 महिन्यापूर्वी विचारलेलं. आज सध्या इथे येता तिथे आम्ही पाहायला गेलो परिस्थिती तशीच आहे. तर त्याचं काय होईल ते विचारायला इथे यायचं होतं. पोलिसांची काही चुकी नाही. पोलिसांनी एक मनसे बोलला की आमची गर्दी असते हे काय आम्ही आंदोलन करायचं असेल तर सांगून करतो. तर आम्ही काही आंदोलन करायला आलो नव्हतो परंतु त्यांनी कुठेतरी लॉ अँड ऑर्डर बाधित राहावं म्हणून त्यांनी आम्हाला करायच्या सूचना केल्या. मग आम्ही बोलो आयुक्त यांना इथे बोलवा ते आले नाही तर आम्ही इथे यायला निघालो तर आयुक्त इथनं निघून गेले. हा प्रकार झाला. आता सोमवारी आयुक्तांची वेळ घेतली मी आता फोन करून बघूया सोमवारी भेटू त्या रस्त्याबद्दल काय सांगतात भेट देतात की नाही देतात एका पक्षाचे पदाधिकारी असल्यासारखे वागतात की नाही वागतात या सगळ्या गोष्टी आम्ही तपासून बघू आणि त्यानंतर याचं काय करायचं ते आम्ही ठरवणार. पुढचा पाऊल काय असणार कारण 90 फीट रोड हा खूप वर्षापासून अडकलेला आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम जास्त नाही. नाही 90 फीट रोडच नाही आहे इथले यांची पद्धतच ती इथल्या सत्ताधाऱ्यांची. आज त्यांचे पक्षातले वरिष्ठ नेते आदित्यजी ठाकरे आलेले त्यांचं स्वागत आहे ते डोंबिवली त्यांचा आदोळ आहे. परंतु त्यांना हा पूल दाखवताना त्यांनी मानकोली ब्रिज जो लटकला आहे ना अर्धवट खाडीत तुम्ही दाखवा हे ड्रोननी दाखवतात ना मानकोली ब्रिज वगैरे ड्रोननी दाखवा त्यांना की तिथली परिस्थिती काय आहे. तो ब्रिज भविष्यात झाल्यावर तिथले रस्ते आजूबाजूचे मोठे केलेत का शहरात येणार आहे. कोपर ब्रिज आहे त्याचा अप्रोच रोड तयार नाही केला. पलावा ब्रिज आहे लोकग्रामचा फुटओवर ब्रिज आहे काही नाही आहे. पलावा पुलाची तर परमिशन पण नाही आहे. खांबांची फक्त निवडणुकांच्या वेळेस पूजा केलेली. आडिवलीचा इथला आपला आंबिवलीचा ना आंबिवलीचा ब्रिज आहे तोही ब्रिज तयार आहे अप्रोच रस्ते तयार नाही. माझा स्पष्ट आरोप आहे फक्त टेंडरचे पैसे खाण्यासाठी हे ब्रिजची कामं करतात. ॲप्रोच रोड ट्रॅफिक यांना काही देणं घेणं नाही आणि आयुक्त पण त्यांच्यात याच्यात जात असतील भरती होत असतील तर आम्हाला त्यांना जाब विचारावं लागेल.